नमस्कार बालमित्रांनो, आज मी तुम्हाला जी बोधकथा सांगणार आहे त्या बोधकथेचं नाव आहे मृत्यूची भीती। गावाचे नाव होतं सज्जनपूर, परंतु गावावर हुकूमत होती मात्र एका अहंकारी राजाची। सज्जनपूरमध्ये माधवदास हे अत्यंत प्रामाणिक आणि सज्जन गृहस्थ राहत होते। ते अत्यंत निर्लोभी होते, त्यांचा सर्व दिवस साधनेत जात असे। ज्ञानवंत तत्त्वज्ञ म्हणून त्यांची दूरवर लौकिक होता। खरे तर असा महान विद्वान आपल्या राज्यात आहे याचा राजाला अभिमान वाटत होता, परंतु लोक आपल्यापेक्षा माधवदासाची पूजा करतात याची राजाला खंतही होती। म्हणून कुठला तरी खोटा आरोप करून राजाने माधवदासांना तुरुंगात टाकून देहांतवासाची शिक्षा सुनावली। त्यामुळे अस्वस्थ झालेले काही धाडशी तरुण तुरुंगापर्यंत पोहोचले व माधवराव त्यांना म्हणाला, तुमच्यावरचा हा अन्याय आम्ही सहन करणार नाही, आता तुम्हाला आम्ही घेऊन राज्याबाहेर जातो। मात्र माधवदासांनी त्याला नम्र नकार दिला। ते म्हणाले, अरे मृत्यूला काय भ्यायचं, आणि तुम्ही कुठे नेणार, जेथे कधीच मृत्यू येऊ शकला नाही अशी जागा आहे का, तशी जागा असेल तर तेथे तुमच्याबरोबर यायला मी मदत करील। माधवदास आणि त्या तरुणामधला संवाद शिपायाने राजापर्यंत पोहोचवला। हे ऐकून राजा खजील झाला व माधवदासांना त्याने सोडून दिले। या गोष्टीतून बोध हा मिळतो बालमित्रांनो की मृत्यू हे अंतिम सत्य आहे, याचे ज्ञान झाल्यावर कशाचीही भीती वाटत नाही। आवडली ना बोधकथा बालमित्रांनो? तुम्हालाही बोधकथा नक्की आवडली असेल। धन्यवाद, भेटूया पुढच्या गोष्टीत।